आज गोव्यान सगळ्या राजकीय पक्ष जे आसा ताणी जी फोडाफोडी घोडे बाजार हाजो नंगा नाच म्हणला पळय आणि ज्याच्या खातीर पोटनिवडणुका बाय इलेक्शन्स ही जनतेच्या पैशांचो अपव्यय करून आमचेर लागली गेले. आज दोन आमदार भायर सरले मोगोचे अशी बातमी जी आयली राती, तर ताज्या वयल्यान आतां पोटनिवडणुकीचो शिवर जातलो. आतां सत्तेचो गैरवापर सगळे कडेन चल्लो आसा. ह्या पार्श्वभूमीचेर आमचो आत्मविश्वास कॉन्फिडन्स आमचो अदीक प्रखर जाता गोवा सुरक्षा मंचाचो. कित्याक आमी जी शुद्धता चारित्र्य संपन्नता कॅन्डिडेटाची कॅन्डिडेटाची निश्ठा अशा प्रकारची दोळ्यांसमोर दवरून कसल्याच प्रकारची आमिशां सत्ता मेळोवपा खातीर लोकांक आनी मतदारांक न दिता, लोकांचो स्वाभिमान भ्रश्ट न करता जे राजकारण दिवपाक गोंयांत आमी भायर सरल्यात ते गोंयकार सपोर्ट करतले आनी यशस्वी करतले अशें म्हाका खात्री दिसता. पण जनता ह्या विश्वासघातक्यान गद्दारांक येता त्या पोटनिवडणुकेंत घरा धाडटले हातूंत म्हाका यत्किंचितय शंका ना. ताजो डायरेक्ट लाभ गोवा सुरक्षा मंचाक जातलो, लोक आमचेर विश्वास दवरतले आनी आमचे कॅन्डिडेट जे तीन पोटनिवडणुकेंनी उबी रावतात तांकां निवडून दितलो. पणजेची डिक्लेअर जावपाची आसा, अजून ताजे हे जावंक ना, सोपस्कार पूर्ण जावंक ना. ते जाल्या नंतर पणजे सुद्धा कॅन्डिडेट गोवा सुरक्षा मंच उबो दवरतले. पोटनिवडणुकांचे चार मतदारसंघ सोडून उरलेल्या मतदारसंघांनी आमचे कार्य चालू जालं. आमी थंय दुर्लक्ष करूंक ना, ताजी बांदणी आमी चालू दवरल्या जेणे करून ते घोशीत जाल्या नंतर कमीत कमी 25 मतदारसंघातले उमेदवार आमी जशे सगळ्यांत पहिल्यांदा उमेदवार पोटनिवडणुकीचे डिक्लेअर करणारा पक्ष ठरला तसो ह्या 25 उमेदवार मतदारसंघांनी तरी आमी सगळ्यांत पहिली आमचे कॅन्डिडेट्स डिक्लेअर करूंक शकतले अशा पद्धतीची तयारी आमची पोटनिवडणुकीची ह्या जी मध्यावधी निवडणुकांची सुद्धा चालू झाली आसा.